वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। मित्रांनो, श्रींचं आगमन होतं आणि जिकडे तिकडे आज खूप उत्साहाचं वातावरण आहे। आणि मित्रांनो, गणपती बाप्पा म्हटलं की बुद्धीची देवता, आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना श्री गणेशाय नमः म्हटलं जातं। कारण ही जी काही गोष्ट आहे गणपती बाप्पांकडून मिळणारी, आपल्याला शक्ती देते, बुद्धी देते आणि त्या कार्यामध्ये सक्सेस होण्याचा मूलमंत्र देते। आणि तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र म्हटलं की गणपती बाप्पा आठवतो आणि गणपती बाप्पा म्हटलं की अष्टविनायक पण आठवतो। आणि ह्या आठ गोष्टींवरून आम्ही आठ गोष्टी आज अशा हेरल्या की ज्या आपण आपल्या लाईफमध्ये जर वापरल्या तर नक्कीच एक आमूलाग्र बदल घडेल। आणि महत्त्वाची गोष्ट, अशा कुठल्या आठ गोष्टी की जे आपण शिकून स्टॉक मार्केटमध्ये ह्या फायनान्शियल फील्डमध्ये वापरू शकतो आणि स्वतःला समृद्ध करू शकतो, ते मी तुमच्याशी थोडक्यामध्ये शेअर करतो। मित्रांनो, नक्कीच आपल्या प्रत्येकाला ह्या गोष्टींमधून काही ना काहीतरी बेनिफिट होणार आहे। मित्रांनो, मला असं वाटतं की गणपती बाप्पांकडे जेव्हा पाहतो तेव्हा एक पहिली गोष्ट याच्यामध्ये आठवते मला की स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव। तुमच्याकडे जे काही पण आहे ना त्याच्यापासून सुरुवात करा। कारण तुम्हाला माहिती आहे का, पार्वती मातेने जेव्हा श्री गणेशांची एक मूर्ती बनवली छोटी, आणि तेव्हा प्रभू श्री शंकराला आराधना केली आणि त्याच्यानंतर श्री गणेशाची उत्पत्ती झाली, त्यावेळी ऍक्च्युली काही नसतं, म्हणजे अगदी छोट्या गोष्टीपासून ही एवढी विद्येची देवता तयार करण्यात आली। त्यामुळे मार्केटमध्ये पण काही खूप सारा पैसा नाही आहे ना, काळजी करू नका, छोट्या छोट्या पैशामधून सुरुवात करा। जसं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, आपण पण एका मोठ्या लेवलला जाऊ शकतो। दुसरी गोष्ट गणपती बाप्पांकडून आपण शिकू शकतो, तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पाला लंबोदर असं पण म्हटलं जातं याच्यामध्ये, बरोबर ना याच्यामध्ये। आणि त्यातल्या त्यात अजून महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे गणपती बाप्पाचे कान। तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पांच्या कानाकडून आपण अशी गोष्ट शिकू शकतो की कुठलीही गोष्ट नेहमी काळजीपूर्वक ऐकून घ्या आणि त्यानंतर न बोला। बऱ्याच वेळेला लाईफमध्ये आपण खूप सारी गोष्ट अनावश्यक बोलत असतो आणि ऐकून कमी घेत असतो, त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी प्रॉपरली ऐका आणि कमीत कमी बोला। कारण मार्केटमध्ये तर ह्या गोष्टींची खूप गरज आहे। कारण आपण महत्त्वाच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने रिॲक्ट केलं पाहिजे, नक्कीच यश आपणाला याच्यामध्ये चांगलं मिळणार आहे। तिसरी गोष्ट श्री गणेशांकडून आपण शिकू शकतो, डायव्हर्सिफिकेशन। मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे लाईफमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला याच्यामध्ये। कारण तुम्ही जर पाहिलं असेल की श्री गणेशाची बॉडी मनुष्याची आणि त्यांना ॲक्च्युली गजाचं जे काही डोकं ते लावलं आलं आणि याच्यामधून त्यांनी पूर्ण बॉडी बॅलन्स केली गेलेली आहे। मित्रांनो, लाईफमध्ये पण आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये येतोय तर आपल्याला पण विविध गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत, फक्त एकाच गोष्टीवर डिपेंड नाही राहायचं आपल्याला, जेणेकरून एक सुंदर पोर्टफोलिओ बनू शकतो ज्या पद्धतीने ही देवता आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चार नंबरची, ती म्हणजे डू नॉट लूज फेथ इन लॉसेस। लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला आपल्याला लॉस होतो आणि आपण पूर्णपणे संपून जातो किंवा विचार सगळा सोडून देतो। लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे का श्री गणेशाचं धड जेव्हा भगवान शंकराने छाटलं होतं त्यानंतर विचार करा काय अवस्था झाली असेल, परंतु पार्वती मातेने तेवढीच प्रार्थना केली आणि त्याच्यातून हे जे आज गणपती बाप्पाचं रूप आहे आपल्यापर्यंत, ही देवता आपल्यापर्यंत आली। आणि असंच आपल्याला पण लाईफमध्ये काय करायचं, जरी बऱ्याच वेळेला आपण आपला आत्मविश्वास जातो लॉस झाल्यानंतर काय होतं, उभारी घ्यायची तयारी आपल्यात पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींपासून पुरत सुरुवात करा, नक्कीच आपल्याला ह्याच्यामधून काही ना काही चांगलाच मार्ग सापडेल। मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट पाच नंबरची आम्हाला याच्यामध्ये अशी दिसली की नॉलेज इज एव्हरीथिंग। गणपती बाप्पाला ॲक्च्युली आपण म्हणतो की बुद्धीची देवता आहे। कारण महर्षी व्यास जेव्हा हे पुराण लिहित होते सगळ्या याच्यामध्ये, तेव्हा गणेश जी गणपती होते ना ते त्याच्यामध्ये लिहिण्याचं काम करत होते, आणि लिहित असताना जे काही लिहिण्याचं त्यांचं काही मोरू होता तो तुटला ॲक्च्युली त्याच्यामध्ये, तेव्हा त्यांनी त्यांचा जो एक दात होता त्याचा वापर केला, म्हणून आपण त्यांना एक दंत म्हणतो। आणि त्यांचा एक दात तुम्हाला तुटलेला दिसेल, त्या दाताने त्यांनी ते सगळं लिखाण, ते जे काही वेद होते ते लिहिण्याचं पूर्ण केलं, कारण ते नॉलेजला प्रायोरिटी होती। आणि आज आपण बघतोय सहा नंबरची गोष्ट आपण गणपती बाप्पांकडून शिकू शकतो, ती म्हणजे सेलिब्रेट इच अँड एव्हरी मोमेंट। तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पा म्हणले की आरती आठवते, आणि आरती म्हणलं की आरतीनंतरचा प्रसाद प्रत्येकाला आठवतो। तुम्हाला माहिती आहे का, एक छोटासा मोदक मिळाला ना तरी किती आनंद होत असतो याच्यामध्ये। आपल्याला लाईफमध्ये पण असंच करायचंय, स्टॉक मार्केटमध्ये छोटे छोटे प्रॉफिट घ्यायची सुरुवात करा आणि त्याच्यामध्ये सॅटिस्फाय राहा, जेणेकरून हळूहळू आपण एका मोठ्या लेवलला जाऊ शकतो हे आपण याच्यामधून शिकू शकतो। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची सात नंबरची गोष्ट आपल्याला मध्ये शिकायची फॅमिली अँड रिस्पेक्ट। तुम्हाला माहिती आहे का जेव्हा श्री गणेशाला सांगितलं की जा गणेशा की तुम्ही पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून या, त्यांनी काय केलं माहिती आहे तुम्हाला, त्यांच्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि ती प्रदक्षिणा कमी वेळेत पूर्ण केली। तुम्हाला माहिती आहे का, ही गोष्ट आपल्याला अशी सांगते की सगळ्यात पहिली गोष्ट आपल्यासाठी आई वडील आहेत, कारण आपण जे काही आहोत त्यांच्यामुळेच आहोत ह्या जगामध्ये, त्यामुळे आपल्या लाईफमध्ये पहिली प्रायोरिटी आपल्या आई वडिलांनाच पाहिजे। आणि
द्यायची आपणाला सगळ्यांना, कारण त्यांचे आशीर्वादच आपणाला मोठ्या लेवलला घेऊन जाणार आहेत. आणि मित्रांनो, आठवी गोष्ट आपणाला याच्यामधून अशी शिकायची, बॅलन्स इन लाईफ. आपण ह्या ज्या आत्तापर्यंत 7 गोष्टी पाहिल्या, ह्यामध्ये पण आपला बॅलन्स ठेवला पाहिजे ना. कुठली एक गोष्ट फोकस करून चालणार नाही, आणि हे जेव्हा बॅलन्सिंग करूया तेव्हा नक्कीच आपणाला जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य राहणार नाही. आणि ही जी काही बुद्धीची शक्तीची देवता आहे ती पण आपणाला प्रसन्न होणार आहे. आणि हीच माझ्याकडून ही सदिच्छा, श्री गणेशाचे तुमच्यावर, तुमच्या सगळ्या कुटुंबावर कृपादृष्टी होऊ, तुमची जी काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहे ती पूर्ण होऊया. आणि तुम्ही पण हा जो सण आहे आपल्या सगळ्यांसाठी तो सेलिब्रेट करा. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आम्ही याच्यासाठी तुमच्यापर्यंत तो नवनवीन गोष्टी घेऊन, नवनवीन वेगळ्या पद्धतीने काय काय घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनावर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल 10% डिस्काउंट पण देतो, जेणेकरून आपला ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स असेल, फ्युचर ना ऑप्शनचा कोर्स असेल किंवा वर्कशॉप्स असतील, यावर तुम्हाला फ्लॅट 10% डिस्काउंट पण आम्ही देणार आहे. ज्यांनाही वाटतं हे जॉईन करायचे, 8820809090 आणि 9852374 संपर्क करा. आणि ही गणेश उत्सवातली स्पेशल ऑफर जाणून आजच तुमची सीट पण बुक करा. आणि मित्रांनो, जे काही मी 8 रूल दिले ना, त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. आणि अशा पद्धतीनेच आयुष्यामध्ये ग्रो होत राहा. गणपती बाप्पा मोरया.